चला तर मित्रांनो घेऊन आलो तुमच्यासाठी आणखी एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एक न्यूज आली होती की सॅमसंग त्यांच्या बजेट कॅटेगरीमध्ये आणखी एक स्मार्टफोन इंडियामध्ये लॉन्च करणार आहे. आता बजेट कॅटेगरी म्हणजे काय असतं? सॅमसंगची एम सिरीज किंवा सॅमसंगची एफ सिरीज. आता एम सिरीजचा आणखी एक स्मार्टफोन इंडियामध्ये लॉन्च होणार आहे, तो म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी M32. आता मित्रांनो हा जो सॅमसंग गॅलेक्सी M32 असणार आहे, एकदम जबरदस्त फीचरसोबत इंडियामध्ये लॉन्च होणार आहे. आता मित्रांनो आपण विचार करायचं झालं बजेट कॅटेगरीमध्ये, तर आपल्या सॅमसंगची एम सिरीज आणि एफ सिरीज पाहायला मिळते. आता या दोन्ही सिरीजमध्ये जे स्मार्टफोन असतात ते मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी असतात. आता त्यासोबत आपला फीचर्स खूप जबरदस्त पाहायला मिळतात. आता हा सॅमसंग गॅलेक्सी M32 इंडियामध्ये केव्हा लॉन्च होणार आहे, या फोनसोबत आपल्या नेमके कोणकोणते फीचर्स इंडियामध्ये पाहायला मिळणार आहेत आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, या फोनची इंडियामध्ये प्राइसिंग काय असणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, जर का तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि मला पहिल्यांदाच पाहत असाल, तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलर सबस्क्राईब बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. बेल आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करून ऑल नक्की करा. मी तुम्हाला अशीच इन्फॉर्मेटिव्ह टेक व्हिडिओज आमच्या चॅनलवरती मिळत जातील, तसा व्हिडिओ आम्ही अपलोड करू. आता मित्रांनो या सॅमसंग गॅलेक्सी M32ची ऑफिशियली लॉन्च डेट समोर आली आहे. हा स्मार्टफोन 21 तारखेला इंडियामध्ये लॉन्च होणार आहे. आता सॅमसंगकडून सर्व गोष्टी कन्फर्म झाल्या आहेत आणि अमेझॉनवरती सुद्धा आपली ह्या स्मार्टफोनचं एक पेज रिलीज झाला आहे, त्याच्यामध्ये आपल्या बरीचशी माहिती पाहायला मिळते. आता मित्रांनो सुरुवातीला बोलायला झाली या सॅमसंग गॅलेक्सी M32च्या डिझाईनविषयी, तर आपली या फोनसोबत बॅकसाईडला पॉलिकार्बोनेट डिझाईन पाहायला मिळणार आहे आणि व्हर्टिकल लाईन्स पाहायला मिळणार आहेत, जे की दिसायला खूप चांगलं दिसतं. आणि ही सेम डिझाईन टाईप आपल्याला सॅमसंग गॅलेक्सी F12मध्ये सुद्धा पाहायला मिळत होती, त्याच्याशी सिमिलर डिझाईन आपली या फोनसोबत पाहायला मिळणार आहे. आता मित्रांनो बोलायला झालं या सॅमसंग गॅलेक्सी M32च्या हायलाइटेड फीचरविषयी, तर आपली या स्मार्टफोनसोबत दोन हायलाइटेड फीचर पाहायला मिळणार आहेत. आता फर्स्ट जो हायलाइटेड फीचर आहे तो म्हणजे या स्मार्टफोनचा डिस्प्ले. आज जसं की तुम्हाला माहिती आहे की सॅमसंगचे जे डिस्प्ले असतात ते वर्ल्ड क्लास असतात, तर त्यामुळे आपल्या ह्या स्मार्टफोनसोबत 6.4 इंचचा फुल HD+ सुपर ॲमोलेड डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. आता आणखी एक ॲडिशन, आपलं हे जे 10 ते 15 हजारचे बजेट आहे, या बजेटमध्ये सॅमसंगचं सुपर ॲमोलेड डिस्प्ले प्लस आपल्या 90 हर्ट्झचा रिफ्रेश रेट पाहायला मिळणार आहे. कारण की आता सॅमसंगची जी बजेट कॅटेगरी होती त्याच्यामध्ये आपल्या 90 हर्ट्झचा रिफ्रेश रेट पाहायला मिळतो ना इतका दिवस, तर आपले ह्या सॅमसंग गॅलेक्सी M32मध्ये 90 हर्ट्झचा रिफ्रेश रेट पाहायला मिळणार आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि स्पेशली जे गेमर्स असतात त्यांना तर हा डिस्प्ले खूप जबरदस्त पाहायला मिळणार आहे, कारण की या सॅमसंगच्या डिस्प्लेसोबत आपल्या कलर ॲक्युरेसी खूप चांगली पाहायला मिळते, कलर शार्पनिंग खूप चांगली पाहायला मिळते. म्हणजे ओव्हरऑल हा सॅमसंग गॅलेक्सी M32चा जो डिस्प्ले असणार आहे तो खूप जबरदस्त पाहायला मिळणार आहे. आणि त्यातून 90 हर्ट्झ असल्यामुळे ह्या स्मार्टफोनची जी विजिबिलिटी असते किंवा ॲनिमेशन्स असतात ते खूप चांगले पाहायला मिळतात. आता मित्रांनो बोलायचं झालं या सॅमसंग गॅलेक्सी M32च्या परफॉर्मन्सविषयी प्रोसेसरविषयी, तर सॅमसंगकडून कन्फर्म झालं आहे की या फोनसोबत आपल्या मीडियाटेक G85चा प्रोसेसर मिळणार आहे. आता हे जे प्रोसेसर आहे मीडियाटेक G85, तर आपलं हे प्रोसेसर जे आहे ते 10 ते 12 हजारच्या दरम्यानचे जे फोन्स असतात त्या फोनमध्ये पाहायला मिळतात, ते प्रोसेसर आपल्या या फोनसोबत पाहायला मिळणार आहे. आता परफॉर्मन्समध्ये आपला कुठल्याही प्रकारचं डाऊनग्रेड पाहायला मिळणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं लॅग पाहायला मिळणार नाही. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की सॅमसंगच्या फोनसोबत आपल्याला 1 UI पाहायला मिळतो. आता ज्यांनी सॅमसंगचा फोन यूज केला आहे त्यांना माहीत असतं की 1 UI आपला कशाप्रकारे ऑप्टिमाइज केलेला असतो. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की सॅमसंगचा 1 UI सगळ्यात जास्त ऑप्टिमाइज UI आहे आणि त्यासोबत आपला कुठल्याही प्रकारचे ॲड पाहायला मिळत नाही, म्हणजे बेसिकली एकदम स्मूथ परफॉर्मन्स आपल्या या UIसोबत पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या सॅमसंगच्या फोनमध्ये कुठलाही जर का प्रोसेसर असलं तर आपल्या परफॉर्मन्समध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊनग्रेड पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपल्या या मीडियाटेक G85 प्रोसेसरसोबत ह्या फोनमध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचा परफॉर्मन्स ड्रॉप पाहायला मिळणार नाही आणि गेमिंगमध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. म्हणजे बेसिकली हा फोन जो आहे तो परफॉर्मन्ससाठी खूप चांगला फोन आहे. आता मित्रांनो बोलायला झालं या सॅमसंग गॅलेक्सी M32च्या कॅमेराविषयी, तर आपण या फोनसोबत क्वाड कॅमेरा सेटअप बॅकसाईडला पाहायला मिळणार आहे. 64 मेगापिक्सेलचा मेन आहे, आपल्याला वाईड अँगल लेन्सही मिळणार आहे, मायक्रो लेन्सही मिळणार आहे, डेप्थ सेन्सर मिळणार आहे. सेल्फी कॅमेरामध्ये आपल्या वॉटर ड्रॉपलेट डिझाईनमध्ये 20 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. आणि इमेज क्वालिटी जर का सांगायचं झालं तर सॅमसंगची जी इमेज क्वालिटी असते ती खूप चांगली पाहायला मिळते, कलर ॲक्युरेसी खूप चांगली पाहायला मिळते, कलर शार्पनिंग खूप चांगले पाहायला मिळते, बोके इफेक्ट खूप चांगला पाहायला मिळतो. म्हणजे ओव्हरऑल जे पिक असते ते खूप चांगले पाहायला मिळते. त्यामुळे जर का तुम्हाला कॅमेराचं डिवाइस हवा असेल तर सॅमसंगचा फोन तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. आणि मित्रांनो या फोनसोबत आपला साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे, जसं की रिअलमीमध्ये रेडमीमध्ये पाहायला मिळतं ना, सेम आपल्या या स्मार्टफोनसोबत साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे. आता मित्रांनो सॅमसंगच्या एम सिरीजचा आणि सॅमसंगच्या एफ सिरीजचा सगळ्यात हायलाइटेड फीचर असतो तो म्हणजे या स्मार्टफोनची बॅटरी. जसं की तुम्हाला माहिती आहे की सॅमसंगच्या एम सिरीजसोबत आणि एफ सिरीजसोबत मोठी बॅटरी पाहायला मिळते, बिग बॅटरी पाहायला मिळते, तसंच आपली या सॅमसंग गॅलेक्सी M32सोबत सुद्धा 6000 mAh बॅटरी मिळणार आहे, जे की आपला 1.5 ते 2 दिवसाचा बॅटरी बॅकअप इझिली देतं. आणि त्यासोबत आपल्या ह्या फोनसोबत 15 वॅटचं फास्ट चार्जर मिळणार आहे. आता मित्रांनो हा जो सॅमसंग गॅलेक्सी M32 असणार आहे तो फीचर वाईज तो खूप जबरदस्त स्मार्टफोन आहे. जसं की डिस्प्ले खूप चांगला आहे, बॅटरी खूप चांगली दिली आहे, ओव्हरऑल स्मार्टफोन जो आहे तो खूप जबरदस्त पाहायला मिळतो. आता स्मार्टफोन किती का चांगला असणार पण इंडियामध्ये जर का स्मार्टफोन विकायचा असला तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी असते ती म्हणजे स्मार्टफोनची प्रायसिंग. मित्रांनो आपली या सॅमसंग गॅलेक्सी M32ची प्रायसिंग काय असणार आहे, तर ऑफिशियली आपल्या ह्या स्मार्टफोनची प्रायसिंग आणखी लीक झाली नाही आहे, पण लीक्सहून तर असं वाटत आहे की या स्मार्टफोनची प्रायसिंग आपल्याला बेस पेरियंट जो असणार आहे तो 4GB 128 असू शकतो किंवा 4GB 64GB असू शकतो, त्याची प्रायसिंग 14,999 पाहायला मिळणार आहे.
आता मित्रांनो आपण जर का विचार काय झाला तर आपली ही जी प्राइसिंग आहे 14,999 म्हणजे 15,000 ची प्राइसिंग आहे, त्या प्राइसिंगच्या मनाने या सॅमसंग गॅलेक्सी M32 मध्ये आपल्याला खूप जबरदस्त फीचर्स पाहायला मिळालेत. म्हणजे डिस्प्ले खूप चांगला आहे, बॅटरी खूप चांगली आहे, परफॉर्मन्स एकदम डिसेंट पाहायला मिळतो आणि डे टू डे युजिंगमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असा आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळतो. आता मित्रांनो मी तुम्हाला जी काही सॅमसंग गॅलेक्सी M32 चे फीचर सांगितले त्या फीचरहून तुम्हाला हा सॅमसंग गॅलेक्सी M32 कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल आणि आणखी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तुम्हाला इथं गोल आयकॉन मिळेल चॅनलचं, त्यावरती नक्की क्लिक करा किंवा खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती नक्की क्लिक करा, बेल आयकॉन दाबून ऑल नक्की करा. मी तुम्हाला अशीच इन्फॉर्मेटिव्ह टेक व्हिडिओज आमच्या चॅनलवरती मिळत राहतील जसा व्हिडिओ आम्ही अपलोड करू. आजच्यासाठी बस इतकं मित्रांनो, धन्यवाद.